कोल्हापूर, ऐतिहासिक वारसा असणारं कोल्हापूर. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ कोल्हापुरात आहे, म्हणजेच आई अंबाबाईचं मंदिर. या मंदिरात मणकर्णिका नावाचं कुंड आहे. जून 2020 साली या कुंडाचं उत्खनन सुरू झालं. या उत्खननात आतापर्यंत जवळजवळ 457 वस्तू आढळलेत. त्यात अंगावर 5 ठिकाणी शिवलिंग असलेली आणि घोड्यावर बसलेल्या पार्वतीची पितळेची दुर्मिळ मूर्ती आहे. मातीच्या जवळजवळ 25 वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. बौद्ध किंवा जैन धर्माशी प्रथमदर्शनी साधर्म्य असलेली आणि केवळ चेहरा असलेली एक दगडी मूर्ती आहे. या उत्खननात एक काचेचा कंदील सुद्धा मिळालाय. वैशिष्ट्य म्हणजे हा काचेचा कंदील पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याच्या काचेवर साधा ओरखडाही पडलेला नाहीये. अशी छोटी गणपतीची मूर्ती सुद्धा आहे. काही टाक आहेत तर जवळजवळ 135 तांब्याची नाणी आहेत. पितळेची टॉर्च, डबे, पेले अशाही वस्तू सापडलेत. तसंच 8 बुलेटचा संच, एक जिवंत छोटी बुलेट आणि काळ्या रंगाची मेड इन जर्मनी असा उल्लेख असलेली 6-7 इंचाची छोटीशी पण चालू असलेली रिव्हॉल्वर सुद्धा आढळून आली आहे. हा कुंड 60x60 फूट असा आहे. कुंडात उतरण्यासाठी दक्षिण आणि उत्तर बाजूनं पायऱ्यांच्या 2 वाटा आहेत. या कुंडात 50 विरगळ आहेत तर 5 ओवऱ्या असल्याचं आत्तापर्यंतच्या उत्खननात आढळून आलंय. कुंडाच्या 4 बाजूला शिवलिंग आहे आणि जवळजवळ 16 पाण्याचे झरे आढळलेत. 2013 साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्वाशी जे जे सुसंगत आहे ते पुनर्जीवित करा आणि जे जे विसंगत आहे ते दूर करा असा आदेश दिला होता. त्यानंतर सुमारे 65 वर्षांपूर्वी मुजवण्यात आलेला मणकर्णिका कुंड खुला करण्याचा निर्णय घेतला. ही जागा महापालिकेच्या ताब्यात होती. ती जानेवारी 2020 महापालिकेने देवस्थानला हस्तांतरित केली. त्यानंतर जून 2020 पासून या कुंडाचं उत्खनन करण्याचं काम सुरू केलंय. हे उत्खनन पारंपरिक पद्धतीने होत आहे. विशेष म्हणजे उत्खननादरम्यान काढण्यात येणारी माती सुद्धा जतन केली जाते. ती वाळवून चाळून घेतली जाणार आहे. त्यातही काही गोष्टी आढळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय. या सगळ्या वस्तू भाविकांसाठी संग्रहालय करून त्या खुल्या करण्यात येणार आहे अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.